एसएस मोबाइल गडिंग्लज। आपले लड़के आणि हक्काचे एसएस मोबाइल आता ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे गडिंग्लज बस स्टँड समोर। मोबाइल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट। चला तर मग जीवनात भरूया आनंदाचे रंग एसएस मोबाइल संघ। खरेदी एक ऑफर अनेक। ऍपल आयफोन, रियलमी, सॅमसंग, एमआय, वन प्लस या सारख्या ब्रँडेड मोबाइल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध। बोट, एमआय, रियलमी, नॉइज, फायरबोल्ट, गिझमो यांसारख्या ब्रँडेड ऍक्सेसरीजची भरपूर व्हरायटी। लक्षात ठेवा, आपल्या लाडक्या एसएस मोबाईलची जागा बदललेली आहे। चला तर मग आपल्या लाडक्या एसएस मोबाईलला भेट देऊया। आमचा नवीन पत्ता एसएस मोबाईल एसटी स्टँड समोर, लक्ष्मी बेकर्स शेजारी, गडिंग्लज। संतोष शिंदे गडिंग्लज मधील व्यावसायिकतेच्या शिखरावर पोहोचलेलं एक धाडशी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व। अर्जुन रिफायनरीच्या नावाने खाद्य तेलाच्या व्यवसायात या युवकाने अल्पावधीतच यश कमावलं, ते आपल्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर। पण यशाच्या शिखरावर असूनही त्यांनी आपले पाय नेहमीच जमिनीवर ठेवले। समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून नेहमीच या युवकाने समाज उपयोगी उपक्रम राबविले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत त्यांनी चिंच, पेरू, सीताफळ, रामफळ, जांभूळ, सागवान, बदाम, बांबू अशा 5000 देशी झाडांचे मोफत वाटप केले। पशु पक्ष्यांना उपयुक्त अशी ऑक्सिजनचा पुरवठा करणारी झाडे निवडून त्यांनी देश स्वातंत्र्याच्या दिनी खरोखरच आपल्या मायभूमीचे ऋण फेडले आहे। संतोष शिंदे अर्जुन ग्रुपच्या वतीनं गेले काही वर्षापासून जे देशी झाडांचं वाटप करतात त्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद जर पाहिला तर खरं तर शिंदे संतोष शिंदेचा कौतुकच आहे। आज आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी परदेशी झाडे लावल्यामुळं जमिनीची पण नाहक नुकसान तर झालेलं आहे पण त्याचा काही सामान्य लोकांना उपयोग पण झालेला नाही। पण त्याऐवजी आता संतोष शिंदेने ज्या प्रकारे त्याचा उपक्रम राबवा लागले, विशेषतः चिंच असेल, सागवानचं झाड असेल, बदामचं असेल, आपल्या भागामध्ये वाढणाऱ्या या झाडांचं मोफत वाटप करणं म्हणजे खूप मोठं मन लागतं। त्या 5000 झाडांचं वाटप करणं म्हणजे खूप अवघड काम आहे। पण त्यांना मी नक्की आभार मानतो की पुढच्या वेळेला अजून काही मंडळींना सोबत घेऊन ह्याच्यापेक्षाही चांगलं जर त्यांनी उपक्रम करावं आणि आत्ता जे केले ते तर अतिशय उत्तम आहे, असे कार्यक्रम होत राहावे। फॉरेस्ट डिपार्टमेंटनी सुद्धा त्यांना सहकार्य करावे जेणेकरून लोकांना रोपे मिळतील आणि त्याचं संगोपन होईल चांगल्या प्रकारे। धन्यवाद। जनगणनासाठी त्यांनी जे आज या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत हा बातमी पोहोचवण्याचं काम करत आहेत त्यांचं सुद्धा मी आभार मानतो। हा वाटपाचा उपयोग सगळ्यांनी योग्य दिशेने करावा। अर्जुनजी पाणी आपल्याला झाडे वाटप करत आहे त्यामुळे आपण त्यांच्याकडून झाडं घेऊन आपण काहीतरी थोडासा त्यांच्या समाज कार्यात आपण थोडासा हातभार लावूया। आणि भारत मातेचं या वन खात्याचं किंवा या आपल्या संरक्षण करणं हे आज आमचं आज जे कर्तव्य झालेलं आहे। आणि खरोखरच हा उपक्रम जो राबवलेला आहे त्या उपक्रमाबद्दल रिफायनरींचं मी कौतुक करतो आणि त्यांना एक शेतकरी आहे ना त्यांना मी त्यांना धन्यवाद देतो। हरी ओम। घराकडे लावेल जांभूळचं झाड, खूप छान उपक्रम होता म्हणून आलो आवर। आजकालच्या धावत्या युगात आपण वृक्षतोड करतो आहे, झाडांची तोड करतो आहे, पण आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी हा नवीन उपक्रम टार्गेट आहे दरवर्षी आणि वृक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। जास्तीत जास्त आम्ही या ठिकाणी देशी झाडं वाढण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून ऑक्सिजनची आपल्या मात्रा कमी होत आहे, वाढत चालले, प्रदूषण थांबून ऑक्सिजन जास्तीत जास्त प्रमाण वाढावं, त्यानंतर आपल्या जे काय हानी होत चालली आहे ती सगळी भरून निघावी यासाठी आम्ही सर्वांचा आम्हा सर्वांना साथ असावा ही विनंती। मी गणेश मंडळामार्फत झाडे घेऊन जातो व ती झाडं फक्त घेऊनच न जाता पूर्णपणे 25 गेल्या वर्षी जी मी झाडं जगवले याही वर्षी सुद्धा 10 झाडं घेऊन जाणार आहे आणि ती झाडं फक्त घेऊनच नाही जगवणं सुद्धा आहे।
जिल्हा चंदगड तालुका हे कोकण विभाग कायम हिरवगार राहावं आणि लोकांनी प्रत्येकाने आयुष्यात एक तरी झाड लावावं ते त्या दृष्टीनं आमचे मित्र संतोष शिंदे साहेब त्या झाडांचं वाटप करतात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नेता या नात्यानं कार्यकर्ते नात्यानं मी खरं मनापासून अर्जुन रिफायनरी आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो। गेल्या वर्षी आम्ही याच ठिकाणाहून ही झाडं नेली होती आणि आम्ही चांगल्या प्रकारे ती जगवलेली आहेत आणि या वर्षी संवर्धन करण्यासाठी आम्ही ही झाडं नेत आहोत। वक्षवल्ली आम्हा सोयरी तुकाराम महाराजांनी अगोदर म्हटलेलंच आहे। अर्जुन रिफायनरीचे मालक संतोष शिंदे यांनी आज गेली 2 वर्षे उपक्रम राबवत आहेत त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे। संतोष शिंदे यांनी अर्जुन रिफायनरी यांनी जे हे केलेलं आहे हे झाडांचं वाटप रोपांचं ते अतिशय जीवनाशी निगडीत आहे। बांबूचं घेतलेलं आहे पण मिळणार ना मिळणार त्याच्याकडे चांगल्या पैकी जी काही देशी झाडं आहेत त्यांचं वाटप प्रत्येक कुटुंबाला अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे तर त्यांचंही आम्ही गडिंग्लज पोलीस स्टेशनतर्फे अभिनंदन करतो। झाडं वाटप चांगली प्रदूषण कमी होईल दुसरी सावली मिळेल भरपूर असा पण आहे भरपूर फायदे आहेत। अर्जुन रिफायनच्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा। देशी झाडांचे वाटप करून देशसेवेचे अर्जुन रिफायनरी व संतोषदादा शिंदे यांनी एक चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। जशी आम्ही देशसेवा केली त्याची लोकांनी झाडं लावून देशाची सेवा करण्यात यावी। पर्यावरणाचा बॅलन्स साधण्यासाठी जगभर संस्था अनेक संस्था काम करत आहेत। गडिंग्लज सारख्या शहरामध्ये अर्जुन रिफायनरी नावाची एक संस्था आणि सामाजिक काम करणारी एक प्रमुख संस्था आहे। तरुण पिढी या दरवर्षी अलीकडे 5,000 झाडांचं पर्यावरणासाठी म्हणून पर्यावरण मुक्ती करण्यासाठी म्हणून आणि पशुपक्ष्यांसाठी खास अशा प्रकारची झाडं या ठिकाणी लावण्याचा उपक्रम गेली 2 वर्ष सातत्यानं सुरू आहे। पर्यावरणाच्या रक्षणाचा जगभर झाडे लावणे हा एक अतिशय उपक्रम उपयुक्त असलेला उपक्रम गडिंग्लज शहराबरोबर तालुकाही हिरवागार होत आहे। त्याच्याशिवाय तलावता प्रमाणे यावर्षीही आम्ही आमच्या भागात देशी झाडं वाढावी आणि त्यांचा उपयोग आपल्या पशुपक्ष्यांना प्राण्यांना आपल्या इथल्या माणसांना व्हावा यासाठी आम्ही यावर्षी सुद्धा एक 5,000 झाडे मोफत वाटत आहोत। या योजनेचा सगळ्यांनी अगदी चांगल्या तऱ्हेने लाभ घेतलेला आहे। असेच उपक्रम आमच्याकडनं सतत राबवले जावे आणि त्याचा उपयोग माझ्या गडिंग्लज करांना व्हावा हीच इच्छा।